आज नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच आई चंद्रघटा हिच्या डोक्यावर किंवा हातात चंद्रघटा आहे किंवा जिच्या घंटेमध्ये चंद्र आहे ती चंद्रघटा। हिला 10 हात आहेत। हिच्या हातात कमळ, धनुष्य, बाण, त्रिशूल, गदा, खडक इत्यादी आयुधे आहेत। ही लाल वस्त्र परिधान केलेली असून वाघावर बसलेली आहे। हिच्या उपासनेने सर्व पापे व बाधा नष्ट होतात। हिच्या कृपेने अलौकिक दर्शन, दिव्य सुगंध व दिव्य ध्वनी यांची अनुभूती येते। नमस्कार, सिडनीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 17 ऑक्टोबर 2023 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालिने। यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने निर्णय बदलतात। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 अ, गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा, कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे, कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे, कलम 93 हक्क न सांगितलेल्या गुराढोरांची विक्री, कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे, कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे, कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। आयुक्त महानगरपालिका अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातमी। अमरावती बडनेरा शहरात घाणीच्या साम्राज्याची वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने मंगळवारी मनपा आयुक्त खुद दुचाकी चालवित बडनेरा शहरात दाखल झालेत। बडनेरा शहरातील अनेक भागात पाहणी केली, यासोबतच स्वच्छता कामावर असलेल्या कर्मचारी विषयी माहितीही जाणून घेतली। शहरात घाणीच्या साम्राज्यावर अनेक प्रभागातील अनेक नागरिक त्रस्त आहे। वाढती अस्वच्छतामुळे अनेक प्रभागातील नागरिकांना डेंग्यू मलेरियाची लागण झाली। यासोबतच नागरिक त्रस्त होऊन मनपावर संताप मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त करीत असल्याने शेवटी आता मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी स्वतः दखल घेतल्याचे दिसून येत आहे। प्रत्येक प्रभागात स्वच्छता कर्मचारी नेमून दिले असताना अस्वच्छता का
हा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी मंगळवारी दुचाकी चालवित पडनेरा शहर गाठले. पवार यांनी स्वतः मोटारसायकल चालवून जुनी वस्ती, नवी वस्ती, सावता मैदान, रेल्वे स्टेशन परिसर, बडनेरा हायवे, रुक्मिणी नगर, साईनगर रोड मधील स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. या भागातील स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेत हजेरी बुक तपासणी करण्यात आली. स्वास्थ्य निरीक्षक यांच्यासह सफाई कामगार व घंटा गाडीचे कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करताना रस्त्याचे साईडचे पट्टी आणि मोकळ्या भूखंडाची देखील स्वच्छता करण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली. अशा प्रकारे अधिकाऱ्यांकडून पाहणी करत स्वच्छता राखण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. सदर परिसरातील अनेक भागात ठिकठिकाणी जमा असलेला कचरा कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ करून त्वरित घंटा गाडीत टाकण्याबाबत निर्देश दिले. संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करावी. नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये याबाबत विशेष काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांनी संबंधित यंत्रणेला केले. मार्केट परिसरात स्वच्छतेप्रमाणेच प्रत्येक विक्रेत्याकडे ओला व सुखा कचऱ्यासाठी हिरवा व निळा डब्बा असलाच पाहिजे असे निर्देशित करीत मार्केटजवळील कंपोस्ट पिट्स व्यवस्थितरित्या कार्यान्वित राहतील याकडेही बारकाईने लक्ष देण्यासाठी तसेच कोणाकडेही प्लास्टिक पिशवी असताच कामा नयेत असा कडक इशारा आयुक्तांनी दिला. साफसफाईच्या कामात कोणतीही हयगत नको. सदर परिसर, नाले 100% साफ झालेच पाहिजे हेच डोक्यात ठेवून काम करावे अशा स्पष्ट सूचना महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार यांनी दिल्या. स्वास्थ्य निरीक्षकांनी कार्यालयीन गणवेश न घातल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. रस्त्यावरील बंद पडलेले चारचाकी वाहने उचलून घेण्यासाठी वाहतूक शाखेने पुढाकार घ्यावा अशा सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. रोड साईडचे गवत काढून घेण्याचे सक्त निर्देश यावेळी त्यांनी दिले. शहरातील दुभाजकाची साफसफाई करावी. या पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, धनंजय शिंदे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, कंत्राटदार, सफाई कामगार, मनपा कर्मचारी उपस्थित होते. नांदेड शहरात औषधी तुटवड्याने अनेक रुग्णांचा बळी गेला अशीच घटना अमरावती जिल्ह्यात घडू नये या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हा सामान्य रुग्णालयात बैठक घेऊन आपल्या समस्या सादर केल्यात. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण भागातील रुग्णालय समस्या सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. याच बैठकीत सी एस सोंदाळे यांच्या दालनात राष्ट्रपती मुर्मू, महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो दिसून न आल्याने काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झालेत. लावण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फोटोवर सुद्धा यावेळी आक्षेप घेण्यात आला. एकीकडे काहीच आठवड्यापूर्वी नांदेड जिल्ह्यात औषधी अभावी औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हीच घटना अमरावती जिल्ह्यात घडू नये. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात मेळघाट रुग्णालयात औषधी पुरवठा व्यवस्थित करण्यात यावा, मुबलक औषधी उपलब्ध असावी, यासोबतच एक्सरे मशीनचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा ही प्रमुख मागणी घेऊन काँग्रेस प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौदाळे यांच्या दालनात बैठक आयोजित करून त्यांना निवेदन सादर केले. जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालयात अनेक रुग्ण समस्यांची तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांना प्राप्त होत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन जागे होण्यासाठी अनेक प्रश्नांचा भडीमार थेट डॉक्टर दिलीप सौदाळे यांच्यावर करण्यात आला. सर आम्ही यासाठी आलो.
सुद्धा तेथील रुग्णालयात अनेक समस्या निर्माण होत असल्याने पाठपुरावा करण्यात यावा. जिल्हा स्त्री रुग्णालयात वारंवार वीज खंडित होत असल्याने त्यावर नवी विद्युत वाहिनी जोडण्यात यावी अशी मागणीचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. बैठक सुरू असताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे यांच्या दालनात अनेक महापुरुषांचे फोटो दिसून आले, मात्र त्यात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेवर काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी आक्षेप घेतला असून सावरकरांचा फोटो कसा लावला असा प्रश्न विचारण्यात आला. सोबतच राष्ट्रपती मुर्मू या आदिवासी असल्याने त्यांचा फोटो लावला नाही का असा थेट प्रश्न करण्यात आला. महात्मा फुलांचा नाही. महत्वाचं म्हणजे सावरकरांनी ज्या माणसांनी माफी मागितली, माफीवीर म्हणून जे प्रख्यात आहे, त्यांचा फोटो इथे लावून आपण काय साध्य करत आहोत? असा डायरेक्टर आहे का कोणाची फोटो? आता हे शासकीय ठीक आहे, राष्ट्रपती आदिवासी आहेत म्हणून त्यांचा इथं लावलेला आहे का? नाही. कोरी जागा म्हणजे आदिवासी येऊन पहिल्यांदा तो काढा, कारण ते कोणते पदावर नव्हते. सर, शासनाचा हा फोटो आपण काढणार आहात की नाही हे आम्हाला आता सांगा. आम्ही काय करू सर, ते जयंतीचा जे फोटो आहे नाही हा पहिल्यांदा नाही ते चेक करू त्याच्यानुसार त्याच्यानंतर असेल त्याच्यामध्ये प्रोटोकॉलमध्ये डॉक्टर साहेब काय चेक करतो तुम्ही? राष्ट्रपतीचा फोटो लावला तुम्ही, सगळ्यात पहिला फोटो काय पाहिजे त्याची जागा खरी ठेवली काय चेक करणार सांगा. आमची सर तुम्हाला विनंती आहे, आम्ही ज्या प्रदेशात राहतो त्या चौकटाला मी आम्हाला ते तिथे लावायचं आहे. तुम्ही जागा काय करायची ते नाही एक सांगा ना सर, दोन फोटो आजच्या लागतील का? राष्ट्रपतीचा आणि महाराष्ट्राचा सावरकरांचा फोटो तुम्ही काढलाच पाहिजे हा आमचा आग्रह आहे, विनंती आहे आणि आमचा तलाक आहे जबरदस्त तुम्हाला मागणी आहे. डॉक्टर साहेब तुम्ही तो फोटो आठवण लावला आणि आठवणीचा फोटो नाही लावला. आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रदेश काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार, सचिव आसिफ कुरेशी, सचिव नंदकिशोर कुईटे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्राध्यापक सुजाता झाडे सह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. आज संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करून नांदेड नागपूर या ठिकाणी जे रुग्ण औषधोपचाराअभावी त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि हीच परिस्थिती अमरावतीतसुद्धा होऊ नये आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आणि शहरातील गणमान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक जसे कुलगुरू गणेश पाटील आहेत, बी आर देशमुख साहेब आहेत, आमचे प्रदेश प्रवक्ते एडतकर साहेब आहेत, आज आम्ही सिव्हिल सर्जन रौदाडे साहेब यांच्या मान्यतेने परवानगीने त्यांनी परवानगी पण दिली आम्हाला आज या म्हणून चर्चेला त्यांचे आभार मानू. सविस्तर आम्ही इथे चर्चा केली, जे जे प्रस्ताव या ज्या ज्या अशा त्रुटी आहेत की ज्या अगदी आवश्यकच असतात आणि रुग्ण बिचारा हा रुग्णसह्यावर जाण्याच्या पूर्वी त्याच्यासाठी काय उपचारासाठी तुम्हाला मदत पाहिजे जे प्रस्ताव शासनाकडे तुम्ही दिलेत DPTCकडे दिलेत पण त्यांनी मंजूर केले नाही का केले नाही तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी इरविन हॉस्पिटल जरी शासनाचं जरी असलं तरी अमरावतीकर नागरिकांची आमची जबाबदारी आहे की त्याला काय काय ज्या सुविधा पाहिजे त्या आम्ही मिळवून दिल्या पाहिजे, आम्ही सत्तेत असो किंवा नसो या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी इथे आलोत. आमची समाधानकर चर्चा झाली, असे काही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत की ते प्रस्ताव मंजूर करून घेऊ आम्ही, नागरिकांच्या सोयीसुविधा त्या निमित्ताने प्राप्त होतील मिळतील. धन्यवाद. अमरावती महानगर क्षेत्रात वाढीव मालमत्ता कराबाबत नागरिकांमध्ये आक्रोश दिसून येत असल्याने
आता अमरावती विधानसभा मतदारक्षेत्राचे आमदार सुलभा खोडके यांनी मंडपा विभागात बैठक घेऊन निर्देश दिलेत. सध्याचा बेस रेट कायम ठेवूनच नियमाप्रमाणे मालमत्ता कर प्रणाली सुलभ करून मालमत्ताधारकांना वाढीव मालमत्ता करापासून दिलासा द्यावा. मालमत्ताधारकांच्या आक्षेपांच्या समितीमार्फत निराकरण होईपर्यंत नवीन कर निर्धारण नकोच अशा सूचना मनपा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या संदर्भात समिती स्थापन करू, 8 दिवसात योग्य उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त देविदास पवार यांनी स्पष्ट केली. महानगरपालिकेने केलेली कर आकारणी अनेक तांत्रिक बाबीमुळे गुंतागुंतीचे वाटत असून त्याबाबत मालमत्ता धारकांमध्ये संभ्रम व रोष निर्माण झाला आहे. तेव्हा सध्याच्या बेस रेट कायम ठेवूनच नियमाप्रमाणे मालमत्ता कर प्रणाली सुलभ करून मालमत्ता धारकांना वाढीव मालमत्ता करापासून दिलासा द्यावा. मालमत्ता धारकांच्या आक्षेपांचे समितीमार्फत निराकरण होईपर्यंत नवीन कर निर्धारण नकोच अशी रोकटोक भूमिका आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केली. 16 ऑक्टोबरला त्यांनी मनपा विभागात बैठक घेऊन मनपा आयुक्त देविदास पवार यांना सूचना दिल्या. झोन ऑफिसरना लावलेला टॅक्स जो आहे तो कसा लावला त्यांनी काल पटवून द्यावा. एका तरी झोन ऑफिसरचं लक्षात नाही. सांगू शकता का तुम्ही कोणीतरी तुमच्याजवळ झोन ऑफिसमध्ये एखादा टॅक्सवाला आला किंवा तुम्हाला हा मला टॅक्स लागला तर कोण झोन ऑफिसर त्याला समजवून सांगू शकतं तेवढं मला सांग. एखाद्याला एक जरी तो, कारण की मी 8 दिवस अभ्यास करूनही मला समजू शकत नाही टॅक्स कसा लागला. तर तो तुमच्या याच्यातल्या कोण अधिकारी मला समजून सांगते हे टॅक्सवाले सोडून कोण त्याचं मला मॅडम देत असेल तर मॅडम यांनी द्या असं समजेल कोणी द्या. परंतु मागच्या 2022 मध्ये जेव्हा बॉडी गेली आणि त्यानंतर त्या ठिकाणी अजून सबंधासाठी अधिकार आला. अधिकार आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आज जे तुम्ही लावले आहे की 2005 नंतर त्या वर्षाचा काळ गेल्यानंतर म्हणजे 3 टप्प्यात गेल्यानंतर आज ती वाढ लागली ती कशा पद्धतीने लावली ते आम्हाला. महापालिकेचे प्रशासक, सर्व कर विभागाचे अधिकारी, सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त यांनी समन्वय राखून स्थानिक मालमत्ता धारकांचा आर्थिक उत्पन्नाचा विचार करून ती आकारणी करायला हवी होती. म्हणूनच मालमत्ता धारकांना दिलासा देण्यासाठी जे मागील जुने आधारभूत मालमत्ता कर निर्धारण बेस रेट आहे ते कायम ठेवण्यात यावे व ते बेस रेट नवीन मालमत्ता धारकांना सुद्धा लागू करण्यात यावी. तसेच या संदर्भात समिती स्थापना करून पूर्ण निर्णय होईपर्यंत नवीन कुठलेही कामकाज मालमत्ता कर आकारणी संदर्भात करण्यात येऊ नये. नव्याने या विषयावर समिती बनवून या समितीमार्फत मालमत्ता कर प्रणालीचा आढावा घेऊन तो अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी प्रशासनाला दिले. यावर येणाऱ्या 8 दिवसात मालमत्ता कराबाबत आलेल्या आक्षेपांवर अभ्यास करून प्रशासनाने अमरावतीकरांना मालमत्ता करवाढीपासून दिलासा द्यावा असेही यावेळी सांगण्यात आले. या संदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक देविदास पवार यांनी या संदर्भात समिती स्थापन करून 8 दिवसात योग्य उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीत आमदार सुलभा खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, मनपा आयुक्त तथा प्रशासक देविदास पवार, उपायुक्त डॉ मेघना वासनकर, उपायुक्त जुम्मा पॅरेवाले, मूल्यनिर्धारक निकर संकलन अधिकारी महेश देशमुख, यश खोडके, सहायक आयुक्त योगेश पिठे, भूषण पुसतकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, माजी नगरसेवक सपना ठाकूर, भूषण बनसोळ, रतन डेंडुले, जितेंद्रसिंह ठाकूर आदी उपस्थित होते. राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील बडनेरा ते अमरावती रोडवरील मधोडकर फेट येथील गोपालदास राठे यांच्या प्लॉटमध्ये 16 ऑक्टोबरला एक अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळून आले आहे. या दरम्यान घटनास्थळी विचारणा केली असता कोणाच्याच परिचयाचा नसल्याचे सांगण्यात आले. अशात आता राजापेठ पोलीस मृतकाच्या नातेवाईकांच्या शोधात लागले आहे. वय 55 ते 60 वर्ष,
वर्ण काळा, उंची 5 फूट 6 इंच, बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे पांढरे, अर्धवट टक्कल पडलेला, दाढी बारीक वाढलेली, कमरेत काळा व लाल रंगाचा करदोडा, अंगात पांढऱ्या रंगाचे लायनिंग शर्ट, काळ्या रंगाचा पॅन्ट आहे. अशा वर्णनाचा व्यक्ती कोणाच्या परिचयातील असेल त्यांनी राजापेठ पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बडनेरा शहरात बडनेरा रेल्वे पुलाचे काम सुरू असताना त्याच ठिकाणी 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आलाय. बडनेरा पोलिसांनी धाव घेऊन मृतकाची ओळख पटविली. रहीम शाह बाबू शाह वय 35 वर्ष, राहणार मिर्झाड बडनेरा असे मृतकाचे नाव समोर आले आहे. त्याला फिटची बिमारी असून तो 2 दिवसांपासून घरून बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. यात मात्र अद्यापपर्यंत मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. बडनेरा रेल्वेचे RBI के कॉलेजजवळ MRIDC महारेल्वतीने काम सुरू आहे. याच पुलाजवळ रहीम शाह बाबू शाह वय 35 राहणार मिलसाड बडनेरा याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाली असता बडनेरा पोलिसांनी धाव घेतली. मृतकाच्या नातेवाईकांना माहिती मिळाली असता ते सुद्धा दाखल झाले. मृतकाला फिटची बिमारी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. गेल्या 2 दिवसापासून तो घरी गेला नव्हता अशी माहिती सुद्धा नातेवाईकांनी पोलिसांना दिली. शवविच्छेदनाकरिता शव जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. पुढील तपास बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनात कॉन्स्टेबल गणेश तवर, पोलीस कॉन्स्टेबल विकास वाकोडे करीत आहेत. सध्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. ग्रहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. शहरातील महाराणा प्रताप चौकातील श्री वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडळाचे यावर्षी 53वे वर्ष असून यावर्षी सुद्धा मंडळ वतीने पौराणिक आणि ऐतिहासिक झाकी आणि नेत्रदीपक प्रकाश सजावट करण्यात आली आहे. यासोबतच येथे सुरसा हनुमान भक्ताची सजीव झाकी साकारण्यात आली. याच झाकीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात 16 ऑक्टोबरला करण्यात आले. शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीसह मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी फित कापून झाकीचे उद्घाटन केलेत. आई दुर्गा देवीची पूजा अर्चना करून आरती करण्यात आली. यावेळी मंडळ पदाधिकारी वतीने मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. अमरावती शहरातील सराफा बाजार परिसरातील वीर महाराणा प्रताप चौकात वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडळ वतीने नवरात्र उत्सव दरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. यावर्षी मंडळाचे 53वे वर्ष असून यावर्षी सुद्धा मंडळ वतीने श्री हनुमान जीवनपटाची सजीव दृश्य स्वरूपात झाकी साकारण्यात आली आहे. सुरसा हनुमान प्रसंग सोबतच अष्टक हनुमानजी दर्शनही सुंदर हुबेहूब झाकी साकारण्यात आली आहे. या झाकीचे उद्घाटन समारंभ सोमवारी 16 ऑक्टोबरला सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीसह मनपा आयुक्त देवीदास पवार यांच्या हस्ते फितं कापून झाकीचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते झाकीचे बटन दाबून उपस्थित पदाधिकारी आणि भाविकांनी टाळ्या वाजवून जयघोष केला. सब ऐसे है, ऊपर ऊपर चल रहा था. अपने को बोले तो अपन करेंगे तैयारी. क्या
दादा थे हमारे देव पहले कैसी थी या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन करीत असताना मंडळ संरक्षक डॉक्टर चंदू सोजितिया यांनी मंडळाचा पूर्व इतिहास आणि आयोजित कार्यक्रमाविषयी माहिती स्पष्ट केली. आज के उद्घाटन प्रसंग पर सर हम यहाँ पर पिछले 53 वर्षों से लगातार पौराणिक झांकियों का यहाँ पे प्रदर्शन कर रहे हैं और हर झांकी जो रहती किसी न किसी उद्देश्य से परिपूर्ण रहती है. इस बार हमने हनुमान जी का अष्टक रूप यहाँ पर प्रदर्शित किया है. हनुमान जी के विभिन्न रूप किस प्रकार हनुमान जी की कूटनीति राजनीति और सारी बल शक्ति का प्रयोग और अपनी कुशाग्र बुद्धि का प्रयोग इन चीजें इन्होंने दृष्टांत के लिए सारे सारे अपने यहाँ पे प्रदर्शित किए हैं. उनकी कुशाग्र बुद्धि उनकी तत्परता यहाँ हर चीज आपको देखने को मिलेगी. किस प्रकार कूटनीतिक हमारे हनुमान जी थे वो भी हमें यहाँ देखने को मिल रहा. यहाँ देख रहे हम सुरसा की झांकी है. सुरसा को वरदान था कि उसके पास से जो भी जाएगा वो उसका आहार बन जाएगा. हनुमान जी के पास में शक्ति थी अपने रूप को ऊपर नीचे करने की, तो सुरसा का वरदान भी नहीं टूटे और हनुमान जी का काम भी. हनुमान जी ने अपना छोटा रूप किया, उनकी बुद्धि का उपयोग करके गए और तक्षण वापस आ गए. मैंने सांप भी मर गया और लाठी भी नहीं टूटी. ऐसा यहाँ पे एक रूप सुरसा जी का प्रसिद्ध सुरसा और हनुमान जी का है. मेरा भी वही भाई है. दूसरा सूर्य को निकलने के बाद सभी को जानकारी फल को समझकर अपना पूर्ण रूप लेकर उन्होंने निकला था. शुरुआत में सबसे पहले यहाँ पे जब हनुमान जी और राम का मिलन हुआ था तो उन्होंने सबसे पहले राम के शरण में जाकर राम से अपना काम करवा लिया था. बालिका वध करवाकर कैली को राजा बनाकर इस प्रकार हनुमान जी के यहाँ विभिन्न रूप दिखेंगे. कई बार हमें देखता है कि कई बार जहाँ हम कई बार हमारा सोचने में शक्ति व्यतीत करते हैं लेकिन हनुमान जी ने जब लक्ष्मण जी के लिए बूटी लाने गए तो क्षणिक भी उन्होंने देरी नहीं की. नहीं समझ में आया तो पूरा पहाड़ उठा लिया और पूरा आ गया. इतने प्रतिभा के धनी हनुमान जी. आज सबसे ज्यादा हनुमान जी को पूजा जाता है, सारा भक्त उनका है. मैं आप सभी का मंडल की ओर से स्वागत करता हूँ. या दरम्यान पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना मंडळ उत्सव अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला. सोबतच मनपा आयुक्त देवीदास पवार पोलीस उपायुक्त विक्रम साडी यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तर परिसरातील ज्येष्ठ नागरिक असलेले जुगल किशोर पटेरिया यांच्यासह अनेकांचा सन्मान करण्यात आला. प्रशांत देशपांडे इनसे निवेदन करूंगा कि हमारे आयुक्त साहब नवीन चंद्र जी रेड्डी पुलिस आयुक्त इनका दादा थोड़ा
एक मंडल के अध्यक्ष मंडल प्रमुख आ जाओ ना एक मिनट इसके हिसाब से हो जाता है। मंडल प्रमुख महेंद्र जी चोपड़ा से निवेदन करूंगा कि हमारे मनपा आयुक्त देवी सिंह जी पवार थोड़ा तो बाजू सरकार का उनका और ऊपर देकर सत्कार करें। भैया अरे संजू भाई मनोज इनसे निवेदन है कि उपायुक्त विक्रम जी साड़ी का पुष्प गुच्छ और मंडल के वरिष्ठ सदस्य गौरी शंकर जी एड़ा इनसे निवेदन है कि एसीपी मनीष जी ठाकरे साहब का पुष्प गुच्छ और दुपट्टे से सत्कार करें। धार्मिक कार्यक्रम सह सामाजिक उपक्रम आणि यावर्षी सुद्धा मंडळाने उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी मंडळ पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडल का आज झांकी का शुभारंभ और नवरात्रोत्सव का जो आप शुभारंभ कार्यक्रम के लिए हमें यहाँ बुलाया है और आप सभी ऐतिहासिक ऐसे नवदुर्गा मंडल में भेंट देने का यहाँ पर अवसर मिला और यहाँ पर जो अमरावती का अपना पुराना शहर है यहाँ पर जो पारंपरिक तरीके से जो दुर्गा स्थापना की जाती है और अलग अलग धार्मिक कल्चरल एक्टिविटी झांकी इसका जो आपने यहाँ स्थापना किया और नागरिकों में और विशेष करके नए युवा वर्ग को जो झांकियाँ देख के प्रोत्साहन लेना चाहिए। टीवी में तो सब देखते हैं लेकिन लाइव देखना उसमें अलग बात है और यहाँ आकर जो उसको प्रसन्नता मिलती है तो वो सब में अनुभव लेना चाहिए। ये आपने जो उपक्रम किया और हर साल कर रहे हैं आपको मैं शुभेच्छा आपके सभी मंडल को शुभेच्छा देता हूँ और यहाँ पर मुझे बुलाया और हमारे सभी साथीदारों को बुला के सम्मान किया इसके लिए मैं आप मंडल का और सभी पदाधिकारियों का धन्यवाद व्यक्त करता हूँ और शुभेच्छा देता हूँ। थैंक यू। वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडल अभी जो मैंने जो कुछ आप सुना है स्टार्ट में वो बहुत ही अच्छा है कि कौन सी चीज़ सांस्कृतिक चीज़ 53 साल तक टिकते रहना और उसको आगे बढ़ाना ये बहुत बड़ी बात है। शायद ऐसी बहुत कम बातें मिलती है कि लाइफ में ऐसा ऐसा हुआ है ऐसा किया है। शायद हम भी नौकरी करते लेकिन एक दिन इतने साल नहीं कर पाते तो ये ऐसी सांस्कृतिक कार्यक्रम रखना अपने संस्कृति को आगे लेके जाना इस पर अपन ये होता है कि अपनी इंडिया को भारत को आगे लेके जाना ये बहुत बड़ी बात है। और यहाँ पे साहब जैसा भी बताया कि उन्होंने 53 साल से स्टार्ट किया है कि शायद बाजू में मेरे बैठे थे तुमने कुछ इंट्रोडक्शन किया आपका कुछ इंट्रोडक्शन बचा था वो उन्होंने बताया कि वो उसके लिए वो प्रैक्टिकल आदमी मुझे ऐसा लगता है और ऐसे प्रैक्टिकल लोग रेडी थी ऐसी कोई शुभकामना अच्छी और आगे चलती है। ये मैं नवदुर्गा मंडल को आज के प्रोग्राम के लिए ये बहुत शुभकामनाएं देता हूँ और यहाँ मुझे बुलाया इसलिए मैं भी मान्यवरांनी सुरसा हनुमान प्रसंग सोबतच अष्टक हनुमानजी दर्शनाच्या सुंदर झाकीचे अवलोकन केले। जय माता दी। मैं संजय मुनोत महाराणा वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव के तरफ से आप सभी का स्वागत करता हूं। आज नवरात्रि के द्वितीय दिवस पर आज अमरावती के हमारे एसीपी महोदय नवीन चंद्र जी रेड्डी एवं मनपा उपायुक्त हेमंतचंद जी पवार इनके अध्यक्षता में और उनके साथ में सालवी साहब ऐसे कई गणमान्य हमारे मंडल के अध्यक्ष प्रशांत जी देशपांडे इस मंडल के संस्थापक महेंद्र जी चोपड़ा संजय जी चोपड़ा चंदू भाऊ सोजतिया एवं हमारे सभी कार्यकारिणी सदस्य की उपस्थिति में यहाँ पे सहर्ष सो अल्लास में उद्घाटन हुआ और उसके पश्चात इस झांकी को देखने के लिए लगातार कई लोग अमरावती से अमरावती के बाहर से ग्रामीण इलाके से क्योंकि हमारी ये जो मंडल की एक विशेषता ये रही है कि हमने हमेशा पौराणिक जो झांकियाँ होती है
कुछ झांकियों का हमेशा हम नया नया कुछ अवतार लेते हैं और लोगों की सेवा में प्रस्तुत करते हैं। इस बार की जो हमारी झांकी है हनुमान जी के अष्ट रूप को बताया गया है। हनुमान जी कितने प्रतिभाशाली थे, कितने बुद्धिमान थे, ये आपको सभी को पता है, लेकिन ज्वलंत रूप में उनकी झांकियाँ यहाँ देखने का हमें अवसर मिल रहा है। तो मैं आप सभी से करवृद्ध प्रार्थना करता हूँ कि आप सभी लोग सपरिवार अपने बच्चों को, अपने घर के सभी लोगों को लेके आए हुए और दर्शन का लाभ देवे। जय माता दी। उद्घाटन कार्यक्रमाला श्री वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश चितलांगे, मंडळ उत्सव अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, सचिव सुरेश रणछोडदास शर्मा, मंडळ संरक्षक डॉक्टर चंदू सुजेतिया, उपाध्यक्ष विनोद डागा, विनय शर्मा, महेश बजाज, संजय उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष राजेंद्र जैन, संजय चोपडा, सचिव सागर चांडक, विक्की पनिया, नुकुल डाबी, गौरीशंकर हेडा, रसिकभाई जोशी, अविनाश पाटील, राजेश शाहू, दीपक खिवनसरा, विशाल राठी, मुरलीधर डोपा, प्रफुल्ल दवे, गिरीश बजाज, जुगल दवे, श्याम वर्मा, अशोक अंदुरे, संजय जैन, ॲडव्होकेट सुमित शर्मा, महेश शर्मा, गोपाल महाराज, उपाध्यक्ष पंडित वसंत दवे, जुगल किशोर पटेरिया सह मंडळ अधिकारी आणि शेकडो भाविक उपस्थित होते। उदे ग आंबे उदे च्या घोषणा आणि पारंपरिक वाद्य ढोलताशे व डीजेच्या गजरात बडनेरा शहर व बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागातील मंदिरात विधिवत शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। सार्वजनिक उत्सव मंडळांनी देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली। शहरात ठिकठिकाणी गरबा कार्यक्रमाचे आयोजन शहरवासियांचे आकर्षण करीत आहेत। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढील 9 दिवस शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी सुद्धा घरोघरी घटस्थापनेने नवरात्र सहवासी वातावरणात प्रारंभ झाला। बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शहरात व ग्रामीण भागात 79 नवरात्र उत्सव मंडळांनी देवीची स्थापना केली असून 4 शारदादेवी मंडळाच्या स्थापनेचा सहभाग, तर शहरात जुनी वस्ती व नवी वस्ती परिसरात 6 ठिकाणी गरबा कार्यक्रमांचे निःशुल्क आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बडनेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन मगर यांनी दिली। पोलिसांच्या पेट्रोलिंगसह वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे। बडनेरा नवी वस्ती परिसरातील टीचर कॉलनी स्थित विठ्ठल रुक्माई दुर्गादेवी मंडळाच्या वतीने गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। गरबा नृत्य शौकीन या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेत आहे। पाहूया या कार्यक्रमाची एक झलक। दर्यापूर बसस्थानकात बातमी संकलित करण्यासाठी गेलेल्या एका साप्ताहिक संपादकासोबत बस चालकाने हुज्जत घालून धक्का बुक्की केली। एवढेच नाही तर मोबाईलमध्ये शूटिंग घेत असताना चालकाने मोबाईल हिसकावून फेकण्याचा प्रयत्नही केला। बातमी कव्हर करण्यासाठी तुमच्याकडे परमिशन आहे का, असा सवाल केल्याने वाद पुन्हा भडकला। यावेळी आरटीओसह प्रवाशांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हे प्रकरण शांत झाले। तुम्हाला मदत का कशी पडून राहील, तुम्ही परमिशन कशी मागितली मला तुम्ही सांगा। पत्रकाराला कोण पत्रकाराचे परमिशन कशी मागून राहिले तुम्ही? नाही नाही परमिशन पत्रकारी फात्र परमिशन कशी मागून राहिले तुम्ही? दादा इकडे बाजूने जा, काकाची बाजूने नाही इकडे, इकडे असं
हो दादा एक मिनिट थांब ना पाहिजे बाजूला तुमचे आम्ही काय मदत नाही येणार तुमच्या तुमची कारवाई तुम्ही करा काही वांधा नाही कारवाई काही करा 12000 रुपये काय झाले नाही आज नाही 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 मी तुम्हाला फक्त भेटूनच राहतो मी बाईक म्हणणार हा 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 मेडघाटात अनेक लहान गावात अनेक आदिवासी बांधव कुटुंब शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. याच तालुक्यातील घुटी गावात अचानक नागनागिन दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. वेळीच तात्काळ वनविभागासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सर्पमित्रांना माहिती मिळाली असता त्यांनी रेस्क्यू राबवून नागनागिनला जंगलात सोडल्याने गावातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. साप हा शब्द कानी पडलास तर प्रत्येकाच्या अंगावर काटे येणार. मात्र जर आपल्या गावात एकाच वेळी सर्वात विषारी नागनागिन दिसून आली तर काय होणार? हीच घटना मेळघाटात घडली. धारणी तालुक्यातील 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या घुटी गावात एका व्यक्तीला मोठा नाग व नागिन दिसून आल्याने त्याने धाव घेत गावातील नागरिकांना माहिती दिली. यावरच गावातील असंख्य नागरिकांनी सापाकडे धाव घेतली. नागनागिनची रेस्क्यू करून एका भरणीत टाकून जंगलात सोडल्याने गावातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. क्या नाम है आपकी टीम का? मेरा टीम का नाम है सर्पमित्र आशीष. टीम का नाम कुछ रखा नहीं अभी तक के. और आज सर्पमित्र कहाँ से पकड़े अभी सांप? ये सांप पकड़े हमने घुटी गांव से. नागनागिन का जोड़ा है. अच्छा. और उसको अभी हमने रिलीज कर दिया, जीवन दान दे दिया उसको. याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावाकडे धाव घेतली. त्यांच्यासह धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव, धारणी तालुक्यातील तहसीलदार प्रदीप शेवाळे, फॉरेस्ट अधिकारी पुष्पा सातरकर यांनी सर्पमित्र आशिष, विशाल, पंकज, हिमेश बायसकर या टीमचे अभिनंदन केले. मेळघाटातील नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष आणि वेळीच प्राथमिक उपचार मिळावा याकरिता आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे निर्माण केलीत. मात्र अनेक गावात हेच आरोग्यवर्धिनी केंद्र शेवटचा श्वास घेताना दिसून येत आहे. धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग गावातील तसेच बेर्दा भुरु गावातील आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र या बांधकामांचा प्रकार समोर आला आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. मेळघाटातील विकास म्हणजे मात्र उपकेंद्र बांधकाम, परंतु उपकेंद्र सुरूच होत नाही असाच प्रकार कुसुमकोट बुजुर्ग गावातील व बेर्दा भुरु गावात घडला आहे. मेळघाटातील नागरिकांना या आरोग्य उपकेंद्राचा फायदा कमी होणार असून संबंधित अधिकारी व बांधकाम ठेकेदार यांचा फायदा जास्त होताना दिसत आहे. मात्र याकडे जिल्ह्यातील कोणत्याही अधिकारी किंवा सामाजिक कार्यकर्ते जनप्रतिनिधींचे लक्ष नाही, कारण वाटेल त्या ठिकाणी बांधकाम. परिणामी मेळघाटातील परिस्थिती जैसे थे. कुसुमकोट बुजुर्ग गावातील तसेच बेर्दा भुरु गावात बांधकाम करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी उपकेंद्राची गावाच्या बाहेर का बांधकाम करण्यात आले आहे, संपूर्ण चौकशी व्हावी याकरिता अमरावती जिल्हा महिला खासदार नवनीत राणा यांच्याकडे गावातील काही सुज्ज नागरिक तक्रार घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी नेट चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता. यामध्ये जी टी पेल 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92. जर आपल्या टी व्हीवर सिटी नेट दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी नेट केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वता दिसमाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत.
तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र डावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.